जल प्रतिबिंब त्यातील आकृती, त्याविषयी आता आपण माहिती पाहूया. आपल्या समोर वरच्या बाजूला काही आकृत्या दिलेल्या आहेत, त्यातला पहिला आहे चौकोन, दुसरा आहे आहे तिसरा आहे त्रिकोण आणि चौथा आहे वर्तुळ. मग हा चौकोन जसाच्या तसा दिसतो, हा आयत जसाच्या तसा दिसतंय आणि हे वर्तुळ जसंच्या तसं दिसते, परंतु त्रिकोण मात्र जसाच्या तसा दिसत नाही. त्याचं वरचं टोक खाली गेले आणि खालचं टोक वर आलंय जल प्रतिबिंबामध्ये. त्यानंतर इथं आहे पंचकोन, या पंचकोनाचं वरचं टोक इथं खाली गेलंय आणि खालचं टोक इथं वर आलंय. त्यानंतर हा कोन गोल असलेला एक आयत आहे, परंतु तो तिरपा दाखवलाय. याचं वरचं टोक जे दिसतंय ते इथं खाली आलेलं आहे आणि खालचं टोक इथं वर आलेलं आहे. त्यानंतर इथं चांदणी दाखवलेली आहे, स्टार, याचे जे खालचे टोक आहे ते इथं वर दिसत आहेत आणि वरचं जे एक टोक आहे ते इथं खाली दिसतंय. डावी बाजू डावीकडेच आहे, उजवी बाजू उजवीकडेच आहे. त्यानंतर पहा, उजव्या हाताला चाललेला बाण आहे तो पाण्यातील प्रतिबिंबामध्ये उजव्या हातालाच गेलेला दिसतोय. त्यानंतर हा खाली आलेला बाण आहे, याचं टोक खाली आहे, परंतु पाण्यातील प्रतिबिंबात किंवा जल प्रतिबिंबात याचं टोक वरती आहे. या ठिकाणी तसंच आहे, वरती टोक असलेला बाण आहे आणि त्याचं जल प्रतिबिंब हे खाली टोक असलेल्या बाण असं होतंय. या ठिकाणी तसंच दिलेलं आहे, वरून उजव्या बाजूला खाली येणारा बाण आहे त्याचंही इकडं जे जल प्रतिबिंब आहे ते खालून वरती येणारा उजव्या बाजूला जाणारा बाण आहे. इथंही डाव्या बाजूनी खाली येणारा बाण आहे, जल प्रतिबिंबात डाव्या बाजूने खालून वर येणारा बाण आहे, म्हणजेच वरची बाजू खाली आणि खालची बाजू वर असं इथं दाखवलेलं आहे या दोन्ही ठिकाणी या आकृत्यामध्ये. त्यावर आधारित आपण काही प्रश्न पाहूयात. प्रश्न आकृती, या प्रश्न आकृतीत पहा पंचकोन दाखवलाय, त्या पंचकोनात इथे एक भरलेला गोल आहे, या गोलातला अर्धा गोल भरलेला आहे. इथे एक गोल आहे पंचकोनात, इथं काही पुन्हा एक पंचकोन आहे, त्यात एक उभी रेघ आहे आणि इथं अनेक कोन असलेलं वर्तुळात वर्तुळासारखा एक आकार दिसतोय. हे जल प्रतिबिंबाचं चिन्ह. उत्तर आकृत्या पाहूयात आपण. एक नंबरचा पर्याय आहे, त्यानंतर दोन नंबरचा पर्याय आहे, त्यानंतर तीन नंबरचा पर्याय आहे, त्यानंतर चार नंबरचा पर्याय. या ठिकाणी पंचकोन आहे, त्याचं वरचं टोक खाली आहे, एवढाच एक विचार करूयात. पंचकोन आहे, वरचं टोक खाली, वरचं टोक खाली, चारही आकृत्यामध्ये वरचं टोक खाली आहे. मग महत्वाचं काय दिसतंय ते, हा गोल पाहूयात. हा गोल सगळ्या याच्यात खाली आहे, उजव्या बाजूला गोल असलेले एक दोन, उजव्या बाजूला दोन गोल आहेत, म्हणजे हे दोन्ही पर्याय चुकलेले आहेत. त्यानंतर दुसरं पाहूयात, हा भरलेला गोल डाव्या बाजूला आहे. मग आपण पाहूया डाव्या बाजूला भरलेला गोल हा आहे, म्हणजे निश्चितच आपलं उत्तर काय असणार आहे, दोन नंबरचा पर्याय बरोबर उत्तर असणार आहे. त्याचा नियम आहे आपल्या सर्वांना माहितीच आहे, वरची बाजू खाली व खालची बाजू वर, डावी बाजू डावीकडे आणि उजवी बाजू उजवीकडे. पुढचा प्रश्न पाहूया. एक फुलदाणी दाखवली, त्या फुलदाणीत ह्या दोन पाकळ्या सोडून मधल्या दोन पाकळ्याला कलर आहे, इथे पण ह्या दोन पाकळ्या सोडून आडव्या दोन पाकळ्याला कलर आहे, असं या पाचही पाकळ्यांच्या बाबतीत किंवा फुलांच्या बाबतीत केलेला आहे. आणि इथले खालचे गोल पा एक आड एक भरलेले आहेत. हे झालं आपलं आकृतीचं निरीक्षण. हे जल प्रतिबिंबाचं चिन्ह आपण उत्तर आकृत्या पाहूयात. एक नंबर, दोन नंबर, तीन नंबर, चार नंबर, चार पर्याय आहेत. आपण पुन्हा एकदा नियम पाहूयात. वरची बाजू खाली आणि खालची बाजू वर, म्हणजेच खाली डोकं वर पाय, डावी बाजू डावीकडे आणि उजवी बाजू उजवीकडे. यातही पहा, ह्या सगळ्या आकृत्यांचं खाली डोकं वर पाय झालेलं आहे, म्हणजेच खालची बाजू वर आणि वरची बाजू खाली, हे इथं चारही आकृत्यांचं झालेलं दिसते. पण यामध्ये चारही पाकळ्या रंगवलेले एकही फुल नाहीये, म्हणजे इथं चार पाकळ्या रंगवलेली एक आहे, इथं चार पाकळ्या रंगवलेले दोन आहेत, म्हणजे हे दोन पर्याय नाहीयेत. म्हणजेच आपले काय आहेत, या दोन पर्यायापैकी एक पर्याय आपला बरोबर आहे. कोणता ते आपल्याला आता शोधायचे. शोधूयात. हे गोल एक आड एक भरलेले आहेत, इथं पण एक आड एक गोल भरलेले आहेत. पण पहिला गोल कोणत्या बाजूने भरलेला आहे, डाव्या बाजूने भरलेला आहे. याचा पण पहिला गोल डाव्या बाजूने भरलेला आहे, परंतु याचा पहिला गोल डाव्या बाजूने भरलेला नाही. म्हणजेच हे एका आकृतीवरूनच आपल्याला लक्षात येतं की हा पर्याय चुकीचा आहे, हा पर्याय चुकीचा आहे. या पर्यायामध्ये हा गोल डाव्या बाजूचा भरलेला नाही, जे इथं चुक आहे. दुसरं, या आकृतीत गोल डाव्या बाजूचा पहिलाच भरलेला आहे आणि बाकीचे पण बरोबर केलेले आहेत. म्हणजे याचा अर्थ, याच्या पाकळ्या पण जर पाहिल्या तर एक आड एक भरलेला आहे. यावरून आपल्याला लक्षात येतं की चार नंबरचं उत्तर आपलं बरोबर आहे. एक षटकोन आकृती दिलेली आहे, त्यात अधिकचं चिन्ह दाखवलेलं आहे. अधिकच्या चिन्हात परत इथं गुणिलेचं चिन्ह दिलंय. खालचा आकार रंगवलेला आहे, त्यानंतर इथला त्रिकोण मोकळा आहे, हा त्रिकोण भरलेला आहे, हा गोल मोकळा आहे, इथं गुणिलेचं चिन्ह आहे आणि इथं हा गोल भरलेला आहे, हा गोल पण मोकळाच आहे. हे जल प्रतिबिंबाचं चिन्ह. उत्तर आकृती पर्याय क्रमांक एक.
पर्याय क्रमांक 2, पर्याय क्रमांक 3, पर्याय क्रमांक 4, हे चार पर्याय पाहिले आपण। या चार पर्यायामध्ये नियम काय सांगतोय, वरची बाजू खाली, खालची बाजू वर, म्हणजेच खाली डोकं वर पाय। त्यानंतर दुसरा नियम आहे डावी बाजू डावीकडे आणि उजवी बाजू उजवीकडे। या नियमानुसार षटकोन सगळीकडे दाखवलेले आहेत। दुसरा म्हणजे खालची बाजू वर, खालची बाजू वर असणाऱ्या किती आकृत्या आहेत, खालची बाजू वर असणारी ही एक आकृती आहे आणि ही एक आकृती आहे, म्हणजे 2 नंबर पर्याय आणि 4 नंबर पर्याय चुकलेला आहे। मग आपल्याला 1 आणि 2 या दोन पर्यायाचा विचार करायचा आहे। मग या दोन पर्यायाचा विचार करत असताना हे गुणलेचं चिन्ह जे दिसतंय ते उजव्या बाजूला पाहिजे। या आकृतीत उजव्या बाजूला आहे, या आकृतीत डाव्या बाजूला आहे, म्हणजेच 3 नंबरचा पर्याय पण चुकलेला आहे आपला। म्हणून 1 नंबरचा पर्याय आपला हे बरोबर उत्तर आहे। पान दाखवलंय आणि त्या पानाच्या डाव्या बाजूला एकाड एक त्या पानाच्या शिरा असतात त्या रंगवलेल्या दाखवलेल्या आहेत। खालचं जलप्रतिबिंबाचं चिन्ह दिसतंय। आपण उत्तर आकृत्या पाहूयात। पहिलं पान दाखवलंय, दुसरा पर्याय दाखवलाय, तिसरा दाखवलाय, चार पर्याय दिले। चार पर्यायानंतर आपण पुन्हा एकदा नियमाकडे जाऊयात। वरची बाजू खाली व खालची बाजू वर हा नियम आहे, म्हणजेच खाली डोकं वर पाय। त्यानंतर डावी बाजू डावीकडे आणि उजवी बाजू उजवीकडे या दोन नियमानुसार आपण याचं उत्तर पाहूयात। आता सुरुवातीला पाहूयात पानाचं वरचं टोक खाली केलंय का। पानाचं वरचं टोक खाली चार या आकृत्यांचं आहे। मग डाव्या बाजूच्या पाकळ्या भरलेल्या आहेत, म्हणजेच 1 नंबरचा पर्याय चुकलेला आहे। 2 नंबरचा कदाचित बरोबर असू शकतो। 3 नंबरचा डाव्या बाजूला मोकळी जागा दिसते, म्हणजे चुकलेला आहे। 4 नंबरच्या डाव्या बाजूच्या पाकळ्या भरलेल्या आहेत, म्हणजे याचा अर्थ 4 नंबर आणि 2 नंबर या पर्यायाची आपल्याला काय करायची आहे, तुलना करायची आहे। मग आता या 2 नंबरची जिथली इथली पहिली पाकळी भरलेली दिसते, खालची जी आहे ती इथं मोकळी दिसते आणि इथं ती भरलेली दिसते, म्हणजे याचा क्रम इथं आणि जी शेवटची पाकळी पाहायची ही भरलेली दिसते आणि याची शेवटची पाकळी भरलेली दिसत नाही। मग 2 नंबर आपले शेवटचा जो पर्याय 4 नंबर आपण त्याचा विचार करूयात। पहा याची जी वरची बाजू आहे ही भरलेली दिसते, याची इथं वरची बाजू भरलेली आहे, याची इथं जी खालची बाजू आहे ती मोकळी दिसते, म्हणजे याची इथं जी खालची बाजू आहे ही मोकळी आहे। म्हणून आपला पर्याय 4 नंबर हा बरोबर आहे।